नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील सरपंच पदाचं आरक्षण पडलं असलं तरी या ग्रामपंचायतीपैकी कोणत्या पंचायती स्त्रियांसाठी आरक्षित करायच्या याची सोडत जिल्हाधिकारी यांच्याकडून लवकरच काढण्यात येणार आहे. आज काढलेलं सरपंच पदाचं आरक्षण कधी लागू होईल? ज्या ग्रामपंचायतीमध्ये याआधी निवडणुका होऊन तिथे सरपंच पद भरलं गेलंय त्या ग्रामपंचायतीमध्ये हे आरक्षण लगेचच लागू होणार नाही. सरपंच यांचा राजीनामा, अपात्रता, अविश्वास ठराव अशा कारणांमुळे सरपंच पद रिक्त झालं तर त्या गावामध्ये आज काढलेलं आरक्षण तात्काळ लागू होईल. यासह 4 मार्च 2025 पर्यंत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यावर त्यासाठी सरपंच पदाला वरील आरक्षण लागू राहील. काही ग्रामपंचायती या सर्वसाधारण आरक्षण सरपंचाचं असायचं. त्यानंतर पेसा म्हणून 64 ग्रामपंचायती तालुक्यातल्या गठीत झाल्या. मात्र या 64 पैकी काही ग्रामपंचायती अशा आहेत ज्या गावात एक किंवा दोनच लोकसंख्या ही आदिवासीची आहे आणि त्या ग्रामपंचायतीवर हा जो निर्णय लादला गेलाय तर तेथील इतर समाजावर हा अन्याय होतोय असं आम्हाला वाटतंय. तर त्या ठिकाणचा जो लादले गेलेला जो निर्णय आहे याचा पुनर्विचार शासनाने करून त्या ठिकाणचं आरक्षण हे पुनश्च एकदा काढावं असं आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी वाटतं आहे. तर माझी शासन धर्मारी हीच विनंती आहे की तशा ग्रामपंचायती हेरून त्या त्या ग्रामपंचायतीचं पुनश्च एकदा जातीनिहाय आरक्षण जातीनिहाय जनगणना करून त्या ठिकाणचं आरक्षण त्या प्रकारे या ठिकाणी मांडलं गेलं पाहिजे. ओके.